मंगलवार को एक कार्यक्रम में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता फडणवीस ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को राष्ट्रपिता कहा। इस वक्तव्य पर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने अपनी प्रतिक्रिया दी है। मी त्यांच्या बद्दलचं प्रतिक्रिया देत नाही, हा माझा स्वभाव पण नाही, ते आमच्या सुनबाई आहेत। पण एक गोष्ट सांगतो की या पद्धतीचं जे वातावरण नवीन भारताचं निर्माण केलं जाते आहे, लोक म्हणतात की आमचा जुनाच भारत पाहिजे, आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं नवीन भारत कसा निर्माण झाला, काय झाला, त्याच्यावरची चर्चा झाली तर मूठभर लोकांच्या ताब्यात लोकशाहीचे सगळे आर्थिक ताकद देण्याचा जो प्रयत्न या नवीन भारतात झाला, हा नवीन भारत आम्हाला नको। आणि या नवीन भारताचे जे कोणी महापुरुष व्हायला निघाले असतील तर त्यांनाच लकलाभ आहे, एवढीच याच्यावरची प्रतिक्रिया मी देऊ। एक बघा, कोणी आपली पाठ आपल्या हाताने ठोपटत असेल तर त्याला कुठलंही या लोकशाहीमध्ये बंधन नाही। पण त्या ठिकाणी एक गोष्टीचं नेहमी सगळ्यांनी भान ठेवला पाहिजे, राष्ट्रपित्यांचा आणि महापुरुषांचा अपमान कोणी करू नका, एवढंच आव्हान आम्हाला करता येईल। पण या पद्धतीनं महापुरुषांचा आणि महात्म्यांचा अपमान करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तर त्याला जनता धडा शिकवेल।